विधानसभा निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत महाराष्ट्रासह नाशिकमध्ये देखील महायुतीला पारड्यात घवघवीत असं यश मिळालेलं आहे झिंझिण्यापासून जीन त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर देवे आणि फरांदे नाशिकमध्ये उमेदवार सलग तिसऱ्यांदा त्या आमदार झाल्यात ताई तिसरी निवडणूक होती प्रत्येक वेळेस तुमचं मतदान हे वाढत गेलेलं होतं एकसष्ट हजार त्र्याहत्तर हजार आणि आता एक लाखाच्या पुढे गेल्यात या निवडणुकीबद्दल काय सांगा ही निवडणूक माझी अत्यंत चुरशीशी होती नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास पंच्याऐंशी हजार मुस्लिम समाजाचं वास्तव्य आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की लोकसभेच्या निवडणुकीपासून त्यांचं पोलरायझेशन जे आहे हे विरोधी पक्षाकडे आपल्याला झुकताना दिसतंय म्हणजे एखाद्या बूथवरती जर चौदाशेपेक्षा साडेनऊशे मतदान झालं असेल तर ते त्यातली मला अवघी पाच मतं पडलेली आहे ह्याच्यावरून जवळपास ऐंशी पंच्याऐंशी बूथवरचा आपण विचार करू शकतात आणि तरी देखील ह्या मतदारसंघामधले सगळे हिंदू असतील आमच्या चर्मकार समाज असेल मातंग समाज असेल आदिवासी समाज असेल दलित समाज असेल नवबद्ध समाज असेल ह्या सर्व लोकांनी माझ्या पाठीशी जवळपास पंचावन्न ते साठ स्लमवस्त्या गोरगरिबांच्या वस्त्या ह्या गोर मतदारसंघामध्ये आहे जुनं श नाशिकसारखा लोअर मिडल क्लास जो आहे तो मतदार माझ्या मतदारसंघामध्ये येतो आणि हिंदू आणि मुस्लिम घराला घर ला, लागून असलेला भाग देखील ह्या नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये येतो परंतु अत्यंत चुरशीच्या निवडणुकीमध्ये हजारो कार्यकर्त्यांनी ही निवडणूक त्यांच्या अंगावर वरती घेतली आणि ह्या निवडणुकीमध्ये मला यश प्राप्त करून दिलं वैयक्तिक स्वरूपाची टीका देखील करण्यात आली होती या दरम्यानच्या काळामध्ये पुढचं तुमचं व्हिजन काय असणार आहे माझ्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये फेक नरेटिव्ह तयार करण्याचा गेला दोन वर्षांपासून प्रयत्न केला मी आतापर्यंत सात निवडणुका लढलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात वाईट निवडणूक जी माझ्यावरती टीका करत आणि खोटा प्रचार करत माझ्या विरोधी उमेदवारांनी ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु नाशिकमध्ये जे जनता जी आहे खूप सुग्ने आहे ते त्यांना बघले नाहीत आणि पुढच्या कालावधीमध्ये मी तुम्हाला सांगते की नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघाचा विकास करणं स्लमवस्त्यांचा विकास करणं नाशिक शहरामधली जी अपेक्षा जी आहे की केंद्रामधनं काही प्रोजेक्ट जे असतील म्हणजे एम्स असेल किंवा नायपर असेल किंवा आय आय टी सारख्या संस्था ज्या आहेत औद्योगिक विकास ह्या शहरामध्ये हो व्हायला पाहिजे ह्याच्यावरती माझं काम राहणार आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये पुढच्या कालावधीमध्ये मी आता बघितलं की आपल्याच देशामध्ये कुठंतरी माझ्या मतदारसंघामध्ये मला असं वाटतं की आमचा हिंदू जो आहे तो असुरक्षित होत चाललेला आहे आणि त्याच्यासाठी पुढचा लढा माझा कायम चालू राहील निकाल लागलेले आहेत मात्र आता मुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा संपूर्ण राज्यात आहे तुम्हाला काय वाटतं कोण मुख्यमंत्री राज्याच्या जनतेने अतिशय क्लिअर कट मॅन्डेट जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या बाजूने दिलेले आहे भारतीय जनता पार्टी एकशे बेचाळीस जागा लढली त्यातल्या एकशे बत्तीस जागा ज्या आहेत ही भारतीय जनता पार्टी जिंकलेली आहे म्हणजेच जनतेचं स्पष्ट मत आहे की भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री आपल्या राज्यामध्ये व्हायला पाहिजे आणि मी पुढे जाऊन सांगेल की ज्यांनी पाच वर्ष अतिशय चांगलं काम केलेलं आहे सर्व समाजातील घटकांना मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल इतर समाज आमचा दलित समाज असेल बौद्ध समाज असेल इतर सगळे आमचे मायक्रो ओबीसी असतील आणि इतर एस सी आणि एस टीमधल्या विविध पोट जाती जाती असतील ह्या सर्वांसाठी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणी चांगलं काम केलं असेल तर ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आहे आणि म्हणून आमची आमच्या वरिष्ठ नेतृत्वांना आमची विनंती राहील की परत एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावरती मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी द्यावी सर्व आमदार मुंबईत आहेत आपण कधी निघणार आहात आणि आपण देखील मंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार आहेत असं कार्यकर्त्यांचं मत आहे मी आज मुंबईला जाईल परंतु मी अशा कुठल्याही पद्धतीच्यासाठी मी आजपर्यंत प्रबळ दावा कधीही पक्षाकडे केला नाही पक्षाकडे हट्ट केला नाही मात्र पक्ष जी जी जबाबदारी आज माझ्यावरती माझ्यावरती टाकत आलेला आहे ती जबाबदारी मी अतिशय चांगल्या पद्धतीने पेलण्याचा का प्रयत्न केलेला आहे आणि परिवरिष्ठांनी जर कुठली जबाबदारी टाकली तर ता निश्चित त्यांच्या अपेक्षा मी शंभर टक्के पूर्ण करेल या आहेत देवयानी फरांदे मंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार आहेत मात्र पक्षाची जबाबदारी दिली ती पार पाडणार आहेत परंतु त्याचबरोबर त्यांनी हे ही भावना व्यक्त केली की देवेंद्र फडणवीस यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री केलं जावं कॅमेरामॅन मयुर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट